बाहेर उभी आहे त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं.
काही क्षणातच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. कार्यक्रम पत्रिका जी आहे ती काहीशी अशी असणार आहे. त्या ठिकाणी आपण अल्पोपहार केला नसेल तर अल्पोपहार करून घ्या, कारण एकदा अल्पोपहार झाला की आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला कार्यक्रम जो असेल तो 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम. हा गुणगौरव कार्यक्रम होत असताना विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून एकाचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. त्याचबरोबर 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे, त्यातल्याही एका प्रतिनिधीचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. त्याचबरोबर पदवीधर सावित्रीच्या मुलीचा नमस्कार. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे. जे इतिहास घडवतात ते कधी इतिहास विसरू शकत नाहीत, आणि जे इतिहास विसरतात ते कधीच इतिहास घडवू शकत नाही. धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साक्षर झाला. त्या फक्त एकटाच शिकल्या नाहीत तर त्यांनी इतर स्त्रियांना देखील शिक्षणासाठी प्रवृत्त केले, कारण त्यांना माहीत होते पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कधीच इतरांपुढे नतमस्तक होत नसतं. म्हणून पुस्तक हे वाचायचं असतं. सावित्रीबाई फुलेंनी बालविवाह याच्या विरुद्ध आवाज उठवला. एका ब्राह्मण स्त्रिया म्हणजे सावित्रीबाईंचा इतिहास कुठेतरी विसरत चालला आहे. आजकाल समाजामध्ये स्त्रियांवर अनेक अन्याय अत्याचार होत आहेत. लहान मुली बाला स्त्रियांना जिंदगी की म्हणून सांगते. स्त्रियांना जिंदगी के इम्तिहान अभी बाकी है. तिचे नवरत्नातील एक रत्न तू कोमल फुलासारखे सुंदर तू अशा आपण इकडे बघा माझ्याकडे. तुमचा काय असा जरा एवढे बसत नाहीत ऍक्च्युली अर्धा. हा इकडे बघा समोर. इकडे बघा समोर बघा. हो दादा ओके. हां ताई व्यासपीठावर केसरी भाव साहस व स्त्री शिक्षा व निर्भर दया मूर्तीची चारो आर व वालिया व गंदगी बंधनची बडी अछूत व स्त्री ही साहसी थी इन अपशब्द गुंजो के बीच जब संकल्प लिए वो पहुंच गई समाज था जो आधार पर उसे शिक्षित बना रही फूले थी वो फूले थी एक स्त्री शिक्षा बन गई. इंग्लिश या इंग्लिश कवितेचा अर्थ असा होतो की आपल्यामध्ये व सावित्रीबाई फुलेमध्ये काय फरक आहे. वी वेटेड शी एज्युकेटेड वी वी हेटेड द शी वी हेटेड
बशी नेग्लेटेड विडिवेटेड शी क्रिएटेड डिस्क्रिमिनेटेड बश विडिस्क्रिमिनेटेड शी लिबेटेड मी ही नायगावची ही कन्या आहे. मला ह्याचा खूप अभिमान आहे की मी सावित्रीच्या जन्म सावित्रीच्या जन्मगाव या गावी जन्म घेतला. धन्यवाद. धन्यवाद. ती आपलं मनोगत व्यक्त करणाऱ्या साक्षी आली आहे का? हा, ही लहान मुलगी कोण आहे? काय नाव? अपेक्षा. अपेक्षा पूर्ण नाव? संतोष. अपेक्षा संतोष गायकवाड. या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. तिला मी जो माईक देणार त्या माईकचं वजन सुद्धा तिच्यापेक्षा जास्त असेल. या बघा किती तल्लख आहेत, किती बुद्धिमान आहेत. त्यांना सांगावं लागत नाही. एकदा का त्यांना सांगितलं की येऊन इकडे बोल तर ती इतकी सराईतपणे बोलतात की मोठ्या मोठ्या वक्त्यांनाही तोंडात बोटं घालावी लागावी. तर अशा पद्धतीने ही लहान मुलं या ठिकाणी आपली मनोगत सादर होत असताना तुम्ही फक्त गप्पा मारण्यात जर बिझी राहिलात तर मला काही चालणार नाही. ते तुमच्याकडनं टाळ्यांचा प्रतिसाद या मुलांसाठी हवाय, आमच्यासाठी नाही. तेवढं सांगून सुद्धा टाळ्या वाजत नाही, कमाल आहे. परवा एक गंमत सांगतो. परवा माझ्याकडे तुमच्या मंडळाची मंडळी आली होती, म्हणजे संत सावदामाई विकास मंडळाची मंडळी माझ्या कार्यालयात आली आणि मला त्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्या भगिनींना थोडंसं उद्युक्त करा. मला या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला सांगावं लागतं किंवा सांगावंसं वाटतं की आपण इथे आला आहात तेव्हा ही भावना मनामध्ये ठेवू नका की आज सावित्री माईंचा जन्मदिवस आहे, तो साजरा करायचा आणि घरी जायचं. इथे आल्यानंतर आपल्या विचारांचं आदान प्रदान करा, एकमेकींशी बोला, एकमेकींशी ओळख पाळख करा. मागच्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे, मला आठवतं चांगलं. ते कशासाठी करायचं तर तुमचा समाज जो आहे किंवा आपला हा समाज आहे माळी समाज, या माळी समाजाच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा माळी समाजाची जी काही जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा, जेणेकरून आपलं आयुष्य त्यामुळे सुकर होईल. आणि एखादं निवेदक म्हणजे माझ्यासारखा निवेदक जेव्हा तुमच्या समोर उभा राहतो तर तुमचं तनुजा रविराज माळी. बरं, एक महत्वाचं निवेदन आहे तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी विशेषतः. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे. या विद्यार्थ्यांनी एका बाजूलाच बसायचं आहे. हा, पाहुण्यांनाही आपला सत्कार करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. यानंतर कुमारी साक्षी गणेश घनवट. माझ्या समाज विकास मंडळ कळंबोली या समाजातील सर्वश्रेष्ठ कनिष्ठ माझ्या समाज बांधवांना वगैरेंना सप्रेम नमस्कार. मी साक्षी गणेश घनवट या व्यासपीठावर माझं मनोगत माझं स्वागत आहे. त्याबद्दल धन्यवाद. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र बसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी दुवा शिजवणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महा शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. आपण सावित्रीचं नाव ऐकताच आपल्या मनात विचार येतो मुलींसाठी पुण्यवान काम करणारी तीच ती सावित्री. प्रसंगी आपलं मंगळसूत्र विकून स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारी तीच ती सावित्री. स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणारी तीच ती सावित्री. या मातेचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे गावी झाला. या मातेने आम्हा मुलींना अशी शिकवण दिली या संपूर्ण समाजाला दाखवून द्या सुरुवातीला वाईट वाटतं, त्रास होतो, पण महत्वाकांक्षा अजिबात सोडत नाही.
एकदा दोनदा तीनदा ती प्रयत्न करते आणि ती महत्वाची गोष्ट ती मिळूनच दाखवते. हीच ती शिकवण होती त्या सावित्रीची. पूर्वीच्या काळी स्त्रिया उपास करून चंद्राची पूजा करायच्या, परंतु आजच्या स्त्रिया त्याच चंद्रावर जाऊन त्याचाच अभ्यास करतात. हाच फरक आहे त्या सावित्री आणि या सावित्री. आज 21व्या शतकात आपण जगतो आणि तीच सावित्री आज पुढे अगदी गर मूल सांभाळणारी ती सावित्री स्त्री आज देश सांभाळते. अगदी ग्रामपंचायतीत असो ते अगदी विमान चालवण्यापर्यंत ती पोचते. विविध पद अगदी ग्रामपंचायतीच्या पदापासून ते अख्ख्या मुख्यमंत्रीपासून ती एक स्त्री सांभाळते. अथवा आज इथे जमलेल्या सर्व स्त्रियांना बघून मी म्हणते, अथवा त्या पोटचा गोळा पाठीवर घेऊन लढणाऱ्या झाशीच्या राणीला, अथवा त्या स्वराज्याचे तोरण आपल्या मुलाकडून पूर्ण करून आपली इच्छा पूर्ण करून देणाऱ्या त्या जिजाऊ मातेला, आपल्या संसाराचा त्याग करून साधनाताईला ताईंनी केलेल्या कुष्ठरोगाच्या आपल्या पतीच्या सेवेला. महाराष्ट्र अन्याय सहन करून महाराष्ट्र कुठेतरी बनणाऱ्या वाईट चालीरीती अन्याय सहन करून आता या स्त्रियांना चालणार नाही. त्यांनी कुठेतरी आपल्या महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. त्यांनी खंबीर अन्याय सहन करून आता चालणार नाही. आता आपण उठलं पाहिजे. हातात बनलेल्या बांगड्यांना फक्त बांगड्या म्हणून होऊन देऊ नका. त्यांना वेळ प्रसंगी पडलं तर संशय हातात चालवता आली पाहिजे. आज आपण म्हणतो 21व्या शतकात आपण जगतो, पण घडणाऱ्या समाजात वाईट चालीरीती कुठेतरी आहेत. आज आपण इथे जमलोय त्याच्यामुळे एक संकल्प करूया, या माता भगिनींना सुरक्षितता प्रदान करूया, या भयमुक्त आणि सुखमय जीवन मान सन्मानाचं जीवन त्यांना प्रदान करूया. हीच खरे आदरांजली ठरेल त्या सावित्री मातेला. आणि हा आपला श्री संत सावताबाई समाज विकास मंडळ मुलींना वेळेवर एक शिक्षणासाठी वेळेवर मदत करत असतो आणि प्रत्येक मुलीचा प्रत्येक स्त्रीचा इथे गुणगौरव होत असतो. मुली खूप मोठी पुढे जातात, मग त्याच्यामुळे त्यांना वेळोवेळी तिथे मान सन्मान होतो. अगदी स्त्रियांचा सुद्धा हीच खरी आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आता मी माझ्या थोडक्यात माझ्या घरच्या सावित्रीविषयी सांगते. हा मोठ्या कष्टाने जिद्दीने कुटुंब सांभाळणारी, मुलांचे शिक्षण पूर्ण करणारी, प्रतिकूल परिस्थितीत मात करणारी, संघर्षाला पर्याय नाही अशी म्हणणारी माझी घरची सावित्री, माझी आई. आज ती इथे आहे म्हणून मी इथे आहे हे मोठं मी अभिमानाने सांगते. आज मी त्या आई वडिलांची मुलगी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्मृती, जय क्रांती. मी आता तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगणार नाही, कारण मला कल्पना आहे की तुमच्या हातामध्ये आता नाश्त्याचं पाकिट आहे किंवा डिश आहे. टाळ्या वाजवायला जर प्रतिश खाली पडायची, पण तुमचं खरंच कौतुक आहे. मला माझ्या बांधवांबद्दल थोडंसं आश्चर्य वाटतंय. इतक्या मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी जमा झाल्यात, भगिनी जमा झाल्यात, मात्र पुरुषांचा अजूनही जो कोरम आहे तो पूर्ण होत नाही आहे. तो कधी पूर्ण होणार याची मी वाट बघतोय. पण आता आपण सुरू करतोय विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ. जे 10वी 12वी आणि पदवी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी काही क्षणातच सुरू होणार आहे. आज मी तुमच्यातर्फे सादर करणार आहे सावित्रीबाई फुले यांच्यापैकी भाषण. आणि सावित्रीबाई फुले एक स्त्री होत्या ज्यांनी पहिली शाळा चालू केली स्त्रियांसाठी ती पुण्यात भिडवाड्यामध्ये. आणि जेव्हा त्यांनी शाळा सुरू केली तेव्हा त्यांच्या गाव गायचे शेण दगड चिखल वगैरे फेकू लागले, तरीही त्या थांबल्या नाही. पण ते पुढं चालू लागल्या, त्यांनी आपलं काम सोडलं. त्यांच्यामुळे आज प्रत्येक स्त्री घरातनं बाहेर पडते, शिकू शकते. पण आता आपण पाहतात पोरीवर अत्याचार होते, छेडछाडी होती, म्हणून आपण पण स्त्रियांना थोडी सन्मानाची वाप ही पाहिजे आणि स्त्रियांसोबत राहिलं पाहिजे. कारण की आता तुम्ही पाहत आहात की टी व्हीवर वगैरे बातम्या येतात, त्यामुळे
माझी एवढीच विनंती की स्त्रियांनी मनसोक्त झालं पाहिजे. थँक्यू. आगमनाची आपण वाट पाहत आहोत, ते पाहुण्याचा काही क्षणातच या ठिकाणी मंचावर येतील आणि त्यानंतर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल. तोपर्यंत पटापट तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घ्या, म्हणजे कार्यक्रम सुरू असतो. उपस्थित असलेले सन्माननीय उद्योजक संजय काटबे यांचंही मनापासून स्वागत करत आहे आणि पाहुण्याला विनंती करीत आहे की आपण दीपप्रज्वलन करावं आणि महापुरुषांच्या तस्वीरीला माल्यार्पण करावं. आदरणीय या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी महापुरुषांच्या तस्वीरीला माल्यार्पण केलं जात आहे. खरोखर त्यांचंही मी मनापासून स्वागत करत आहे. म्हणजे आज नव्वदावी जयंती साजरी करतो आपण आणि त्याला काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या सुद्धा महापुरुषांच्या केल्यानंतर आगमन होईल. तत्पूर्वी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्नाचा हा जोरदार कार्यांनी आपण या कार्यक्रमात सहभाग घेऊयात. अखिल भारतीय कामगार कार्यालयाचे अध्यक्ष राव बहादूर अर्थ पंटू, पहिले कामगार नेते श्री गोपीनाथ वसंत लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. मॅडम पुरुष मंडळींना विनंती आहे की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. जे जो भगिनीवर्ग मागे बसलेला आहे त्यांनी इकडे मान्यवरांच्या शुभास्ते दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे.
सर आज श्री संत सावतामाई समाज विकास मंडळ कळंबोल यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये या कार्यकारिणी मंडळाने जो पुढाकार घेतलेला त्यांचा नामोल्लेख करणं फार गरजेचं आहे. त्या मंडळाचे अध्यक्ष नितीन शंकर जाधव, कार्याध्यक्ष उद्धव पांडुरंग भुजबळ, उपाध्यक्ष लवकोट मल्हारी मलकमीर, सचिव श्रीनिवास ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर, सचिव उत्तम परशुराम शिंदे, बरोबर संपर्क प्रमुख सचिव बाळू ढोक आणि प्रमुख सल्लागार जयराम ढोके सर, या सगळ्यांच्या जय ज्योती जय क्रांती थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुलेंचा एक मिनिट हा ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय मागे. सेल्फी पॉइंट वर सेल्फी काढणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे, आपण तातडीनं स्टेजच्या समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मगाशी या ठिकाणी अनेक लहान लहान मुलांनी असे मनोगत व्यक्त केली. निश्चितपणे मला असं वाटतं की त्या लहान मुलामध्ये उद्याचा भविष्य काळ आपण पाहणार आहोत आणि सावित्रीबाईंनी यंदा हे स्वप्न पाहिले. नवीन पिढी घडवत असताना ती संस्कारक्षम व्हावी यासाठी सावित्रीबाईंनी या ठिकाणी फुलंदाई शिंदे आणि डॉक्टर राजू जाधव यांचं आगमन झालेलं आहे. सध्या ते सेल्फ मी गमतीनं म्हणालो आता वगैरे काही नाही, तुमचीच बहीण आहे त्यामुळे तिच्यासाठी काळ तुम्ही वाजवणार आहे, कुठली शंका नाही आहे. गेल्या वर्षी आपण पाहिलं की महिलांची उपस्थिती प्रचंड होती आजही, पण खऱ्या अर्थाला पुरुषांची जी उपस्थिती असायला हवी होती ती तितकी नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता खरी जागृती ही पुरुषांमध्ये होणं गरजेचं आहे. महिलांनी निश्चितपणे जागरूकता दाखवलेली आहे, पण ही जागरूकता तुम्ही तुमच्या समाजाच्या विकासासाठी सुद्धा दाखवली पाहिजे. याचं कारण असं जसं मी मगाशी म्हणालो अंगणवाडी मंडळी या ठिकाणी नव्हती, पण मला असं वाटतं की जर आपला समाज पुढे जावा असं वाटत असेल तर आपण एकमेकींशी बोललं पाहिजे, एकमेकांना भेटलं पाहिजे, विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे आणि त्याकरता आठवड्यातून संपूर्ण समाजामध्ये साथ मानणं मिळवू शकेल. मला असं वाटतं की यापेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही. पुढच्या वेळेला मी जेव्हा येईन या ठिकाणी सूत्रसंचालक म्हणून भरलेलं दिसते या कार्यक्रमात येणार होते, पण मला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी पाठवलं त्या सोमयाताई गोरे यांच्यासाठी राष्ट्रपती सोमयाताई गोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण त्या सावित्रीच्या लेखीचा सन्मान करणार आहोत. त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे म्हणून दिसतो आहे, तर त्याकरता तुम्हाला तमाम भगिनी वर्गाला अभिमान असायलाच हवा. मी सोनियाताई गोरे आणि योगिताताई कुदळे यांना विनंती करतो की आपण झेप प्रज्वलन करावं आणि तत्पश्चात आपण मंचावर यावं. समाज घडवला त्या सावित्रीमाईंच्या पश्चात तिच्या लेखीसुद्धा घडत आहेत याचं एक उत्तम द्योतक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि पुण्याच्या मला सांगायला अभिमान वाटतो की आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांना दिल्लीला जावं लागलं आणि ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. परत म्हणजे फक्त अर्धी लोक या सभागृहात किंवा या मैदानात उपस्थित याची जी गेल्या वर्षी आली होती याचा अर्थ डबल माणसं या ठिकाणी आलेली आहेत, डबल कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. मगाशी सेल्फी पॉईंट बद्दल बोलत होतो, सेल्फी पॉईंट असावा की नसावा निश्चितपणे असावा, पण त्या सेल्फी पॉईंटवर सुद्धा आपण काहीतरी समाज प्रबोधन करू शकू असं काहीतरी चितारलेलं असावं. मला असं वाटतं की स
संत सावतामाळी समाज विकास मंडळानं ज्या कल्पकतेनं सेल्फी पॉईंट बनवलाय त्याकरता एकदा जोरदार गाळे व्हायलाच पाहिजे. कारण सेल्फी पॉईंटवर जसं मी माणूस म्हणालो कोणतेही निसर्ग चित्र नाही किंवा कुठल्याही हिरोचा फोटो नाही. आमचे हिरो आणि आमच्या हिरोईन, हिरोईन म्हणजे वेगळ्या अर्थानं आपण म्हणूया, कारण आजकाल हिरो हिरोईन म्हटलं की आपल्याला फक्त पडद्यावरील हिरो हिरोईन आठवतात, मात्र समाजासाठी हिरो आणि हिरोईन ठरलेले आमचे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांचं कार्य आपल्याला कायम स्मरणात राहावं म्हणून ते सेल्फी पॉईंट बनवलंय. आणि त्याकरता निश्चितपणे सावतामाळी समाज विकास मंडळ कौतुकास पात्र आहे. आदरणीय सोनियाताईंनी सुद्धा त्या ठिकाणी सेल्फी काढली, इतर पाहुण्यांनी सुद्धा सेल्फी त्या ठिकाणी घेतलेली आहे. मला असं वाटतं की त्यांच्या मोबाईलमधला हा सेल्फी निश्चितपणे त्यांना सदैव प्रेरणा देत राहील. आणि सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबा ज्योतिरावांनी जे समाजासाठी दिलंय त्या देण्यातून आपण कसं उतराई होऊ शकू यासाठी ही मंडळी सदैव प्रयत्न करत आहेत आणि यापुढेही करत राहतील याबाबत माझ्या मनात मात्र शंका नाही. यादी तयार झालेली आहे, याचं थोडंसं थांबतो आणि लगेचच पाहुण्यांच्या स्वागताकडे वळतो. खर तर गेल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रामदास नांदेव ढोके साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. त्या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय डॉक्टर सभाज्योती रुपाली जाधव यांचंही आगमन झालेलं आहे. मी डॉक्टर जाधव मॅडमला विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. सोनाली नितीन जाधव, मनीषा प्रकाश वटकर, ज्योती जयराम ढोके, वैशाली उद्धव भुटवाळ, विद्याताई दत्तात्रय फरांजे सर्व उतरूया. सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय पंतप्रधान डॉक्टर साहेब यांचं नुकतंच त्यांच्यावर आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि बोलतो पाहुण्यांच्या स्वागताकडे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमात यांचं स्वागत करण्याची विनंती मी मंडळाचे अध्यक्ष नितीन शंकर जाधव यांना करीत आहे. किरण धोके साहेबांचं स्वागत. मी मंडळाचे उपाध्यक्ष नवशेठ मल्हारी मलकी यांना करीत आहे. यानंतर मानखटावचे आमदार आदरणीय जयकुमार घोडे, सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय श्री शंकरराव बोरकर साहेब यांचं स्वागत, ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर यांनी करावं, ॲडव्होकेट क्षीरसागर यांच्या वतीनं त्यांच्या श्रीमंत या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या माननीय सभापती सोहाबाई रास्कर यांचं स्वागत करण्याची विनंती मी ज्योती जयराम ढोके यांना करीत आहे. यानंतर आदरणीय श्री बाळासाहेब सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी गजेंद्र काळोखे यांना करीत आहे. नितीन जाधव सजीदार यांना विनंती करतो की आपण आपल्या सुरांच्या बाळासाहेब साहेबांचं स्वागत करावं. त्यानंतर समता परिषद रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजू जाधव यांचं स्वागत संदीप दादासाहेब बोडके यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. त्यानंतर माननीय श्री संजय कांदळे यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय श्री संजय कांडपिळे यांचं स्वागत बाबासाहेब ढोके यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे करीत आहे.
आदरणीय फुलंताई शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. या ठिकाणी मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत उद्धव भुजबळ. काल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मात्र तसं असताना सुद्धा ते या ठिकाणी आलेले आहेत ज्योतिरावांचा पोशाख करून आणि त्यांच्या आघाडीने त्या ठिकाणी सावित्रीबाईंचा पोशाख कमी केलेला आहे. त्यानंतर पुन्हा आपण बोलूयात स्वागत समारंभाकडे. पहिले कामगार नेते मेघाजी लोखंडे यांचे पंटू आदरणीय श्री गोपीनाथ वसंत लोखंडे यांचं स्वागत करण्याची विनंती मी अमोल भोसरे यांना करीत आहे. इको बंद करा यानंतर महिला मंडळाच्या अध्यक्ष सभागृती संगीताबाई राऊत यांचं स्वागत करण्याची विनंती मी विद्याताई घरांदे यांना करीत आहे. महिला मंडळाच्या अध्यक्ष संगीताबाई राऊत यांचं स्वागत विद्याताई उपस्थित असलेले सन्माननीय रामदास डोकेसाहेब यांचं फुल जाधव यांनी करावा तुम्ही करावा. सतीश डोके यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. ज्या पद्धतीने समाजातल्या पीडित जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी जे कार्य सुरू केलेलं आहे त्या कार्याचं कौतुक असं घाई गडबडीत किंवा विसर घाईत होणं मला योग्य वाटलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या सावित्रीच्या लेखीचं स्वागत सत्कारानंतर होईलच, पण स्वागत सुद्धा तितक्याच दमदार पद्धतीनं व्हायला काही खोबडे यांचं लोकनाथ नगरचं मंडळाचे अध्यक्ष नितीन जाधव यांना की आपण आपले हस्ते त्यांचं स्वागत करावं.
या ठिकाणी आपल्या समाजाचे जनक असलेले संत तातामाळी महाराज सिद्धेश कविता कानडे निर्जरा दत्तात्रय शेंडे संकेत राजाराम नेवसे अनिशा अनिल वाटकर ऋतुजा शरद कर्णे सोहम रवींद्र मांडले आणि स्वाती मारुती पेटकर तथा सिद्धी गोरखनाथ माईंकर स्टेजवर मी जपुदा खेळ म्हणले असले तरी आज खऱ्या अर्थानं ते ज्योतिबांसारखे दिसतात तुम्ही फक्त थोडीशी दाढी व्हायला आता तेच म्हातारा भाग्यश्री हनुमान भानुदास गोरे धनश्री कृष्णा टेंबरे प्रतीक्षा भीमराव तवडे रुसाली पांडुरंग लडकत तृप्ती संजय नाळे सिद्धेश सावता कानडे निर्जरा शंकर शेंडे संकेत राजाराम नेवसे अनिशा अनिल वाटकर ऋतुजा शरद कर्णे सोहम रवींद्र मंडलिक स्वाती मारुती पेटकर आणि सिद्धी गोरखनाथ माईंकर यानंतर इयत्ता बारावीचे विद्यार्थी श्रद्धा लक्ष्मण डोके हर्षदा रघुनाथ मेहत्रे आणि सक्ती नागेश घनवट श्रद्धा लक्ष्मण डोके हर्षदा रघुनाथ मेहत्रे आणि साक्षी नागेश घनवट पटकन इकडे ओके हो ना मागे हा आपल्या घरातील मुलांचा पत्ता होतो हा इकडे यानंतर पदवीधर विद्यार्थी मयुरी सुभाष तरडे टोटल नवनाथ घरवत तुषार पर्वती जाधव प्राजक्ता सतीश करपे विशाल शरद बोडके ओमकार मनोहर पवार स्नेहा शिवाजी बोराटे सूरज शिवाजी बोराटे अजिंक्य विलास कदम प्राजक्ता तानाजी माळी सॉरी प्राजक्ता तानाजी जगताप अनिकेत कोरडे तनुजा आर माळी प्रियंका व मृणाली बनकर या सगळ्या विद्यार्थिनींनी कृपया मंचावर यायचं आहे. काय नाव तुझं? दादा भारत कम्युनिस्ट कार्यालयातून कार्यवाही करायला बघा. विद्याताई काय म्हणत शाळेत कमी होत आहे हा इकडे किती जोरात काळ्या लागतात आता या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा असं काळ्यांचा विद्यार्थ्यांचा प्रचार होत असताना मला माझं भारतान आठवलं तसा भारता उद्या नोकरी लागत पडेल पण 70% मार्क्स पडायचे मला त्यावेळेला 70% म्हणजे फार मोठी गोष्ट होती कारण आजकाल आपण बघतो शिक्षणाची साधनं बदलली ज्ञानार्जनाची आयुध बदलली कारण पूर्वीच्या काळी कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल वगैरे अशा काही सुविधा नव्हत्या पण त्याही काळात आम्हाला जे शिक्षण मिळालं त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच सावित्रीबाईंनी जो वसा घेतला तो वसा आपण पुढे चालवला पाहिजे. प्रत्येक स्त्रीनं शिकलं पाहिजे आणि स्त्रीबरोबर पुरुषांना सुद्धा शिकलं पाहिजे कारण पुरुषांना शिकण्याची गरज यासाठी आहे की जेव्हा आपण समाजात बाहेर पडतो तेव्हा एखाद्या मुलीवर अत्याचार होत असतो तेव्हा आपण किंवा एखाद्या महिलेवर अत्याचार होत असतो त्यावेळेला आपण फक्त बघ्याची भूमिका घेतो त्यावेळेला फक्त आपण मनामध्ये हा विचार करायला पाहिजे की जर या ठिकाणी माझी बहीण किंवा माझी जर घरातली कोणी व्यक्ती असती तर मी काय केलं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की सावित्रीबाईंनी दिलेल्या शिक्षणाचा वारसा पुढे चालवत असताना आपण या गोष्टीचंही भान ठेवलं पाहिजे की आपण समाज एक मिनिट ओके मेडिकल डायलिसिस झालेली आहे त्याचबरोबर
अनिल कोरडे हा थर्ड कन्फ्लिक्ट आर्ट इंडिया बनकर यांनी आंतरराष्ट्रीय अभ्यास परीक्षेत उत्तम त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. जोरदार गायने आपण त्यांचं अभिनंदन करू. विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानित करण्यात येत आहे. इकडे बघा सर, इकडे बघा. थँक्यू. इकडे समोर. थँक्यू. थँक्यू. काही दिवस द्या. हां करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत पहिली शाळा आणि स्त्री शिक्षणाची धुरा आपल्याच खांद्यावर घेऊन गरिबांच्या गावकुसापर्यंत शिक्षणाची गंगा वाहणारे माझे भगीरथ माझा बाप महात्मा ज्योतिबा फुले यांनाही मी अभिवादन करतो. या व्यासपीठावरील जातेसाहेब असतील, माईसर असतील आणि इतर मान्यवर वेळेच्या अभावी मी त्यांचे नाव घेऊ शकत नाही, पण वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्या मंडळाच्या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः धन्यवाद. मंडळाचं हे 13 वर्ष आहे. या मंडळाचा इतिहास मी सांगत नाही, पण मंडळाची जी कामं आहेत ती मला आवर्जून सांगावी वाटतात. या मंडळानं जर कळंबोलीत आणि या नवी मुंबईत काय केलं असेल तर समाजाला एकसन्न करण्याचं काम केलेलं आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कामं करून समाजामध्ये एकता समता वाढवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो. या कळंबोली शहरात किंवा पनवेल परिसरामध्ये आम्ही समाजासाठी रक्तदान शिबिर, महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि विविध विषयावर चर्चासत्र, रोजगार याच्यासाठी आम्ही आत्तापर्यंत काम केलेला. यावर्षी मंडळाने मला सांगायला अभिमान वाटतोय की यावर्षी मंडळाने भाडेतत्वावर एक ऑफिस चालू केलेलं आहे, जेणेकरून तिथील आपल्या समाजातील असतील किंवा दीनदुबळ्या बहुजन समाजातील काही लोक असतील त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करता यावे. आमचे सगळे पदाधिकारी तिथे 6 ते 10 वेळा आपलं काम करून तिथे काम करत असतात आणि एक बांधिलची सामाजिक बांधिलकी जपत असतात की सगळ्या लोकांची आपल्या परीने काही काम करता येईल. हे करत असताना आम्हाला अनेक अडचणींनाही सामोरं जावं लागतं आणि अनेक अडचणी तर कोणत्या आमच्या मंडळाला आव्हानिती कोणती. आम्ही मागच्या 13 वर्षापासून अनेक मान्यवरांच्या समक्ष या ठिकाणी नवी मुंबई परिसरात मंडळाची हक्काची जागा असावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण मला खेद वाटतो की आज रोजीपर्यंत आम्ही अपयशी ठरलेलो आहोत. तेथे आर्थिक असेल, सामाजिक पडबळ असेल किंवा राजकीय असेल, इथे आम्ही कुठेतरी कमी पडलो होतो, पण यापुढे या सत्तेच्या राजकारणातून आणि समाजाच्या पाठबळातून आम्हाला इथे राजकीय पुरवणीचे बसून भुजबळ साहेबांचे प्रतिनिधी असतील किंवा आमच्या शिवसेनेचे प्रतिनिधी असतील किंवा सत्तेत असलेले सगळे प्रतिनिधी जे बसलेले आहेत त्यांना मी आज अंतकरणातून, मीच नाही माझ्या समाजातून आणि कळंबोलीतल्या बसलेल्या लोकांकडून एक विनंती करतोय की इथे मंडळाची हक्काची बसण्याची जागा आम्हाला अवेलेबल करून द्या. मंडळ तुम्हाला जन्मभर तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. तुम्ही एकदा जागा दिली की हे सगळी जी मंडळी आहेत ते काय आर्थिक आम्हाला सपोर्ट करतील ते तुम्ही बघा. कारण आज आम्ही जेव्हा ऑफिस चालू केलं हे आमच्या सामाजिक बांधिलकीतून आहे. प्रत्येकाच्या खिशातून 100-100 रुपये घेऊन आम्ही त्याचं भाडं भरतोय हे आम्हाला तुम्हाला सांगायचंय. आता एवढं जर आम्ही करतोय तर तुमच्याकडे असलेल्या पदाचा आम्हाला थोडासा उपयोग व्हावा आणि या कळंबोली शहरात किंवा पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्हाला तुम्ही हक्काचं भूखंड मिळवून द्यावा ही पूर्ण मंडळाकडून आणि पूर्ण समाज बांधवाकडून मी तुम्हाला विनंती करतो. आमच्या सगळ्या पदाधिकारी असतील, सदस्य असतील, सभासद असतील आणि समाज मंडळी असतील या लोकांनी हा कार्यक्रम करण्यासाठी जी सगळ्या हाताने मदत केलेली आहे त्याबद्दलही मी त्यांचे धन्यवाद हे करतो. आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे जे काही मंडळ आम्ही काढलेलं आहे समाजाचं त्यासाठी देणगीदार असतील, त्याच्यामधले जाहिरातदार असतील आणि असे असंख्य लोक आहेत की आम्हाला अजाणतेपणे मदत करतात.
त्या मदतीचाही मी आज इथून या व्यासपीठावरून त्यांचेही मी धन्यवाद देतो. मंडळांनी जसे आम्ही वारस कुणाचे, आम्हाला गर्व आहे आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचे वारस आहोत, आम्हाला गर्व आहे आम्ही ज्ञानेश्वरी सावित्रीबाई फुलेंचे वारस आहोत. आज आमच्या मंडळाने उपक्रम घेतलाय की आम्ही विधवा प्राथमिक स्वरूपाचं ते इथे आम्ही करणारच आहोत. विधवा महिलांचं हळदी कुंकू आणि वाणवाटपाचा ही कार्यक्रम होतोय. महात्मा फुलेंनी किंवा माझ्या बापांनी हा समाज घडवण्यासाठी शिक्षणाची गंगा जर महाराष्ट्रात आणली असेल, अनिष्ट विरुद्ध सनातनी विचाराची जर तीळमाती दिलेली असेल, तर जेव्हा विधवा मरते, तिचा पती मरतो, तेव्हा त्या विधवेचं किंवा त्या महिलेचं कुठलाही दोष नसतो, ते दैवी अपघात असतो. तर तो दैवी अपघात जेव्हा येतो तेव्हा आपण तिला विद्रुप करतो, तिची टाकणं फोडतो, तिच्या तेजवण्याची प्रथा तर आपल्या माईने बंदच केलेली आहे, पण विधवेचा कुंकू पुसण्याचा अधिकार कुठल्याही समाजाच्या कुठल्याच माणसाला नाही आहे आणि तो मी कधी घेऊच देणार नाही. माझ्या बापाने सांगितलंय की तू काय कर पहिल्यांदा, तर तू पहिले महिलाचा सन्मान कर, तू तुझ्या आईचा सन्मान कर, तू तुझ्या बहिणीचा सन्मान कर, की तुझ्या बायकोचा सन्मान कर, त्यानंतर तू शिक्षण घे आणि शिक्षणाचं तुझं घर पुढे गेलं की हा समाज पुढे जाणारच. त्यामुळे आम्ही आज आमच्या मंडळाने विधवा ही जी रूढी आहे तिला विद्रूप करण्याची ती प्रथा आज आम्ही इथे मोडलेली आहे. आम्ही आमचं मंडळ हे स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात आहे. जे लोक एक दोन मुली असतील त्याच्यावर त्यांनी कुटुंब नियोजन केलं असेल त्याचाही आम्ही सत्कार करतोय. ह्या स्त्री भ्रूण हत्येला म्हणजे तो ह्या स्त्री जातीचा कलंक आहे की हत्या आपल्या समाज माळी समाजून पहिल्यापासून बंद झाली यांचंही करतोय. आम्ही आज काय केलं, सावित्री चिले काय आम्ही दरवर्षी ती पुरस्कार देतो. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि एपीएस झालेल्या एम पी एस सी आणि मुख्य परीक्षा पास घेऊन आलेल्या महिलांचा आम्ही आज ती सत्कार करतोय. आणि मी जास्त वेळ घेत नाही. या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी आमचे मुंबईकर असतील, आमचे सुधागड शाळेचे प्रतिनिधी माहिसर प्राचार्य आले, त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ज्ञातपणे अज्ञातपणे ज्या ज्या लोकांनी आमच्या या कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे मी त्यांचा शतश ऋणी आहे. आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्या लोकांचं मी मंडळाकडून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी कानडेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावा आणि स्थानापन्न व्हावा. त्यामुळे मला असं वाटतं की अशा स्त्रियांबद्दल आपल्या सगळ्यांना आदर वाटायला हवा, आपल्या सगळ्यांना त्या महिलांबद्दल प्रेम वाटायला हवं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होता. त्याकरता खरंच एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या माझ्या भगिनींसाठी व्हायला पाहिजे. म्हणजे केवळ मंचावर केलं आणि नंतर विसरून गेलं असं का होता कामा नाही. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे. हा ज्या भगिनींचा सत्कार होत असताना जरी या प्रातिनिधिक स्वरूपात या मंचावर उभ्या असल्या तरी या ठिकाणी असलेल्या प्रत्येक स्त्रीचा हा सन्मान आहे असं मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं. मी नुकताच म्हणालो की आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये या गोष्टींचं अनुकरण करणं गरजेचं आहे. लोकांचे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं असता कामा नये हे मी मुद्दाम या ठिकाणी अभिमानानं सांगतो. जर बोलावलीच तिला तर तिला घरी घेऊन आपण साखरपुड्याला जाऊ, पण अभिमानानं सांगतो की मी त्या क्षणी आमच्या घरच्यांना खडकावून सांगितलं, जर माझी आत्या माझ्या साखरपुड्याला येणार नसेल तर मी लग्नच करणार नाही. ही भूमिका तुम्ही सुद्धा घेतली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं अशा ह्या महिलांचा सन्मान करू शकतो आपण. काय प्रथा पाडून ठेवल्या समाजानं मला कळत नाही. अरे तिचा नवरा गेलाय हा का तिचा दोष आहे? नियतीनं तिच्या पुढे वेगळं काट वाढून ठेवलं म्हणून का आपण तिची कायम कुटुंबानाच करणार आहोत का?
जर आपण तिला सन्मानाचं जीवन प्रदान करू शकत नसू तर निदान तिची अवहेलना तरी करू नका, हा संदेश या निमित्तानं आपण सगळ्यांनी घरी घेऊन जायचा आहे. आज या ठिकाणी हे सांगत असताना निश्चितपणे मला थोडासा भावूक झालो. त्याचं कारण असं आहे, कारण त्याला माझ्या साखरपुड्यासाठी बोलवलं. प्रत्येक शुभकार्यात आपण विधवाला बोलवलं पाहिजे. विधवा शब्द सुद्धा मला आता या ठिकाणी थोडासा पूजा वाटतो. पूजा म्हणजे वेगळ्या असायला पूजा, कारण विधवा आपण म्हणतो आणि सन्माननीय सन्माननीय सोपान शेठ मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. या ताई, यानंतर आणखी एक सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात मोठा सत्कार या ठिकाणी होईल. पुरस्कार जगाला आलेल्या त्यांचंही स्वागत मी या ठिकाणी करू इच्छितो. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. यानंतर अश्विनी विलास मलमेकर, अश्विनी विलास मलमेकर आणि विलास हरिश्चंद्र मलमेकर. विलास दादा आहेत का? त्याही एकट्याच आलेले बा. मलकमेर, अच्छा मलक मातबरा मलमेकर असं म्हणलं मी. मलकमेर पण सत्कार करतोय. कुलदीपक व्हावा असा अट्टहास न करता एका मुलीवर यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे. जोरदार काळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊया. इकडे बघा, इथे बघा. त्या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सोपान शेठ मेहर त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. पण तत्पूर्वी आशाताई हजारे यांचा सत्कार एजीआय मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती आहे. योगिताबाई कुदळे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभाचे आशाताई हजारे यांचा सत्कार करावा. दरम्यान या ठिकाणी संत सावताभूषण पुरस्कार विजेते, राज्यस्तरीय पुरस्कार विजेते माननीय श्री मदन रामराव वाघमारे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. या सगळ्या भगिनींचा सत्कार झाल्यानंतर ज्या सत्काराची आपण सारेजण वाट पाहत आहोत तो सत्कार आता आपण करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते त्या महनीय व्यक्तीचं स्वागत करावं, सत्कार करावा. तत्पूर्वी आता त्या प्रमुख सत्काराकडे आपण वळणार आहोत. मंचावर आगमन होत आहे. सहकुटुंब ते या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेले आहेत. माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि मंडळाचे अध्यक्ष मी स्वागत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे परत जा. अच्छा हां हां बस एक मिनिट. आणि ज्या कार्यक्रमाची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो तो कार्यक्रम म्हणजे अर्थातच त्या माझ्या भगिनीचा सन्मान. हिनं एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि उच्च शिक्षण घेत ती या पदापर्यंत पोहोचली.